हवेली तालुक्यातील उर्री कांचन येथे भीषण आग लागून अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये कोटींचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यातील उर्री कांचन येथे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये लाकडी गोडाऊन, साडी गोडाऊन, फर्निचर गोडाऊन, फोम गोडाऊन, हार्डवेअर दुकान व कोटिंग डोर दुकान जळून कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून समजले नसून या संपूर्ण घटनेचा उर्री कांचन पोलीस तपास करत आहेत. हा माझी स्वतःची नाही, माझी भाड्याची जागा आहे. हां, मालक उरळीतले इथं आणि मी इथून रात्री गेल्यानंतर घरी जाऊन मी झोपलो होतो. मग ते मला काही माझा फोन बंद असल्यामुळं मला काही लवकर कळलं नाही. माझा मुलगा फिलगा रात्री इथं 2:30 आला होता, त्यांनी फोन केला पण मला काही कळलं नाही. ते आमच्या एका दाजीला फोन त्यांनी केला आणि त्या दाजीने येऊन मला घरी सांगितले. मग मला कळल्यावर मी तिथून पुण्यातून 4:15 निघालो आणि इकडं आलो. हां, 5:45 मी इकडं आले असेल. मग आल्याच्यानंतर आम्ही हां बाजूवाले दुकान एक साडीचं आहे, मग त्याच्यानंतर माझं आहे, मग दाजूला एक स्वामी समर्थ म्हणून एक बुवाचं आहे, त्याच्या शेजारी गादीवाल्याचं आहे, त्याच्या बाजूला अण्णा थोराचं म्हणून आहे आणि पाठीमागल्या बाजूला यादव म्हणून त्याचं फर्निचरचं आहे.